या जानकरांनी उपमुख्यमंत्री अजितदादांवर अत्यंत चुकीची अशी टीका केली. जानकरांना जर या गोष्टीची जाण नसेल, अजितदादांचं एक फार्म हाऊस बारामतीला आहे आणि तिथे 55 गायचा अत्यंत सुंदर असा मुक्त गोठा आहे. एकदा जानकरांनी तिथं जावं, त्या ठिकाणी कशा पद्धतीनं गायी ठेवल्या जातात. दादांचा हा जन्मजातच त्या ठिकाणी पिंड शेतकऱ्याचा आहे आणि असं असताना जानकरांनी असं जर भाष्य केलं असेल तर मी दादांकडे विनंती करेल की त्या मुक्त गायी ज्या आहेत त्यांची शेण काढायला माणसं पाहिजेत असं जागा झाली आहे असं मला कळलं. तर जानकरांच्या नावाची मी शिफारस करेल, कारण गायीचं शेण काढायला त्यांच्यासारखा उत्तम माणूस महाराष्ट्रात दुसरा कोणी नसेल असं माझं मत आहे. त्याच्यामुळे इथून पुढे आमच्या नेत्यांवर टीका करताना जरा त्यांनी स्वतःच्या जिभेला. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.